खैरे साहब काय बोलतील तुम्हाला कल्पना आहे की आता खैरे साहेबाविषयी मी काही बोलणार नाही. रोज रोज तेच तेच. मला एक सांगायचं की आता आपल्या पुढं आपल्याला या शहराचा जिल्ह्याचा कसा विकास करायचा, कसे प्रश्न सोडायचे याच्यावर आपण चर्चा करू. आता त्या खैरे साहेबावर नेहमी नेहमी तेच बोलायचं, त्यांना काही काम नाही. त्यांना येऊन जाऊन भुमरे आणि एकनाथ शिंदे जायस्वाल हे सगळे दिसतात शिरसाट बोलणार. त्यांना दुसरं काही कामच नाही ना. त्यांच्याकडे काही विकासाचा अजेंडा आहे का? या शहराचा हा विकास करा, जिल्ह्याचा विकास करा, त्याच्यावर देईन आम्हाला बोलाव काय. पण येऊन जाऊन तेच विषय तेच विषय. आता लोकंसुद्धा कंटाळले त्यांचं ऐकू ऐकू काय. तर मला असं वाटतं आता खैरे हा विषय सोडून द्या. खैरे हा विषय म्हणजे संपलेला विषय. खैरेचं नाव काढणंसुद्धा मला वाटतं आता ही दुपुढं नावसुद्धा काढणं हे उचित नाही. म्हणजे खैरे संपले असं म्हणायचं तुम्हाला? संपलेलाच विषय काय तिंता तिंता ते खैरे खैरे संपलेला विषय आहे ते काय. खैरेनं हे शहराचं वाटोळ करून टाकलं. मी प्रत्येक वार्डात जातो सगळ्या समस्याच समस्या काय. धनुष्यबाण आमचं आहे, पक्षप्रमुख हे आमचेच आहेत, हे फक्त तुम्ही दिखावा करता, ढोंगीपणा करता असं म्हणतो. आम्ही ढोंगीपणा जर केला असता तर आमच्या सभेला इतका जैन समुदाय जमला असता का? मला हे सांगा की आमच्या सभेला इतका जैन समुदाय जमला एकनाथ शिंदे साहेबाचं मार्गदर्शन दसऱ्याचं ऐकण्यासाठी की इतिहासात ऐतिहासिक सभा झालेली. आता हे ढोंगीपणा आहे का हो? मला सांगा कशाला ढोंगीपणाच म्हणते? कशाला काही झालं का यांना काही येत नाही हे ढोंगीपणा करतात. याच्याशिवाय त्यांचं काय? मी तो म्हणतो खैरे साहेब असं काही उरलेलं नाही. ज्यावेळेस सत्ता होती ज्यावेळेस जनतेनं त्यांना 30-35 वर्ष या जिल्ह्याची संधी दिली त्यावेळेस ते काही करू शकले नाही. आता थोडं शांत राहा, म्हणा आम्ही काय करतो काय नाही तेवढं बघा. शिंदे साहेबांची सभा सुरू असताना बहुतांशी लोक निघून गेले होते. सत्तार साहेब म्हटले की त्यांना लघवीला बाहेर बोलवलं, पोलिसांनी आत येऊ नये दिलं. तुम्ही काय सांगाल तुमचे कार्यकर्ते कसं असतं? सभा शिंदे साहेबाची तुम्हाला सांगतो 9 वाजेला सुरू झाली आणि सभेला लोक दुपारपासून म्हणण्यापेक्षा सकाळपासून दुपारपासून लोक खुर्च्यावर बसलेले होते, सभेच्या ठिकाणी आले होते. आणि मला एक सांगायचं की इतका जनसमुदाय होता की त्याच्यामुळं कोणी उठून जायचा काही संबंध नव्हता. जितका आत होता तितका बाहेर होता. शिंदे साहेब बोलत होते तोपर्यंत 60% लोक हे निघून गेले. नाही नाही असं काही झालेलं नाही. विषय कसा असतो की आता 7-8 घंटे बसल्याच्या नंतर माणूस थोडंफार बाहेर जातं, आत येतं, बाहेर असं काही नसतं. आपण बी एका ठिकाणी 7-8 घंटे बसल्याच्यानंतर उठून बाहेर जाऊन आणखीन येऊन पोचतो हे असं चालू असतं हे काय. पण उठून कोणी जायचा काही संबंध नाही. जर उठून जायचं होतं आलेच कशाला मग? ते ऐकासाठीच आलेले आहेत इतक्याला. एकनाथ शिंदे साहेबांनी आता पक्षप्रमुख पदावर पण दावा केला शिवसेनेचा. मला काय म्हणजे ते आमचे प्रमुख आहेच ना. आम्ही शिवसेनेचे, एकनाथ शिंदे आमचे प्रमुख आहे. आम्ही त्याला प्रमुखच मानतो ना. आता बैठक आता तुम्ही आढावा घेतला, पूर्ण स्मार्ट सिटीचे जे प्रोजेक्ट आहेत त्यापैकी काही महत्त्वाचा प्रोजेक्ट पाहिला तर तुमचं ऑफिस दिसलं नाही, म्हणजे तिथपर्यंत कॅमेरे पोहोचत नाहीत का? नाही 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 नाही, कॅमेरे सगळीकडे पोहोचतात. त्यांनी मेन मेन जे चौक आहे जे पॉईंट आहे ते सगळे कव्हर केलेले. आता माझं ऑफिस जे दिसावं म्हणजे ते काही तिथं असं थोडंच आहे. फक्त मेन चौक मेन पॉईंट जे हे कव्हर करायचं महत्त्वाचं असतं. माझं ऑफिस महत्त्वाचं नाही. शहरात पाणी 4-5 दिवसात येतं हे आम्हाला मान्य आहे. हे कोणामुळे झाली ही परिस्थिती आम्हाला तेच सांगायचं नेहमी नेहमी. ही परिस्थिती का उद्भवली, कोणामुळे उद्भवली? मी म्हणतो पाण्यावर बोलावं, रस्त्यावर बोलावं, कचऱ्यावर बोला, लाईटावर बोला, ह्या समस्या बोलावं. येऊन जाऊन भुमरे गद्दार, प्रदीप जायस्वाल गद्दार, खोके, अरे बस झालं नाही आहे काय. तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. कुठं असे खोक्यानं म्हणल्यानं गद्दार म्हणल्यानं काय आमचं महत्त्व कमी होणार आहे का? आमचं जर महत्त्व तुम्ही पाहिलं असेल की शिंदे साहेब शहरात आले तर किती जण समुदाय जमवतो, मुंबईला किती द्या बी के अबा शिवाजी पार्कपेक्षा बी के सीचं ग्राउंड हे डबल आहे काय. कोणी हिंमत करीत नाही. तुम्हाला सांगतो शेवटच्या माणसाला स्टेज दिसत नव्हतो, आम्ही दिसत नव्हतो बसलेलो. इतका जनसमुदाय जमला होता काय. आता हे काही टीका करते. मी तर म्हणतो तुम्ही मीडियावाले खैरेला महत्त्व देऊ राहिले. खैरेला मातोश्रीला विचारीतसुद्धा नव्हते काय सांगा. काल केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भगवत कराड यांनी महापालिकेत बैठक घेतली पाणी पुरवठ्याच्या
त्यांनी अधिकाऱ्यांना चार वेळेस प्रश्न विचारला की हे किती वर्षात होईल, दोन वर्षात होईल, पण आत्मविश्वासाने अधिकाऱ्यांना देखील त्यांना उत्तर देता आलं नाही की हे कधीपर्यंत काम होईल. नाही मला काय चिडले पण होते. नाही नाही विषय कसा आहे की आता लवकरात लवकर आपल्याला काम कसं करून घेता येईल. मी आज जी बैठक आहे ते ही बैठक मी आढावा बैठकच लावलेली आहे. मग रस्ते असते पाणी असते पूर्ण महानगरपालिकेचा आढावा घेण्याची बैठक आम्ही लावलेली आहे. म्हणून मला सांगायचं की पहिलं प्राधान्य आम्ही याला दिलेलं आहे की शहराला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. धरण आता 100% भरतं आहे. शहरालासुद्धा पाणी सगळ्या कॉलनी असत्या वसाहत असते यांना पाणी रोज मिळालं पाहिजे ही अपेक्षा जनतेची आहे आणि ती आम्ही पूर्ण करणार. आणि वारंवार सतत तुम्हाला सांगतो आमचं सगळ्यात जर महत्त्वाचा विषय जर कोणता असेल, अजेंडा कोणता असेल, तर ते शहराला पाणी पिण्याचं द्यायचं. ओके ओके.